रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे विविध मागण्यांसाठी मागील 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने अद्याप घेतली नसल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सोलापूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सामाजिक संस्थेत 2013-14 या काळामध्ये चारा छावणी चालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये संचालक व इतर अधिकारी यांनी करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर पुढील कारवाई व्हावी. मंगळवेढा तालुक्यातील हुनूर येथील गाव ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधकाम करणारे इंजिनियर ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. तसेच पंढरपूर तालुक्यातील उमरे येथे बनावट दस्तावेज म्हणून रोशन इमामशहा दर्गा देवस्थानची बळकवलेली जमीन परत मिळावी आणि मोहोळ येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वाय जी जगताप ही मागासवर्गीय असल्याने त्यांना त्रास देणाऱ्यांवर 1800 गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी 26 डिसेंबरपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. पासून आम्ही माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलो आहोत. आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सामाजिक संस्था मोहोळ यांनी चारा छावणी व चारा डेपोमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे. या मागणीकरिता डॉक्टर वाय जी जगताप हे मागासवर्गीय असल्यामुळे त्यांच्यावर जातीयवादी अधिकारी अन्याय करीत असल्याबाबत, तसेच गोटेवाडी तालुका मोहोळ येथील विकास सोसायटीमध्ये भ्रष्टाचार झालेले आहे, त्यांच्यावर चारसुभीचा गुन्हा दाखल व्हावा याकरिता आंदोलनाला आम्ही बसलेलो आहोत. तालुका मंगळवेढा बंधारे निष्कृत दर्जाचे झालेले आहेत, तरी त्या अधिकारी आणि ठेकेदार याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. तसेच पाचवा मौजे उमरे तालुका पंढरपूर येथील देवस्थानची रोशन शाह इमाम शाह दर्गा यांची जमीन चव्हाण बंधूंनी बळकवलेली आहे, तर त्या दर्ग्याच्या देवस्थानाला मिळावी यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे गेले. आम्ही 1 महिना झाला मोहोळमध्ये उपोषण केलं, त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही आम्हाला, म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला इथं उपोषण करण्यासाठी आलेलो आहे. परंतु आम्ही गेले 6 दिवस झाले उपोषण करतोय, पण शासनाचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी आमच्याकडे येऊन दखल घेतलेली नाही आणि